नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिश टॉक या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, तर अपडेट अशी आलेली आहे की नोकरीविषयी मुंबई महापालिकेत पुन्हा नोकर भरती होणार का? तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेत पाणी पुरवठा आणि घनकचरा या विभागाच्या सर्व जागा ज्या रिक्त आहेत, भरपूर जवळजवळ 4155 जागा जवळजवळ रिक्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर त्या रिक्त जागा किती आहेत, ऍड कधी येईल, परीक्षेविषयी सर्व माहिती पाहूया. आणि पाणी पुरवठा विभागात जर रिक्त जागा आलेल्या आहेत तर ती न्यूज काय असेल, तर सर्व माहिती आपण स्क्रीनवर पाहत आहात. तर पूर्ण व्हिडिओ पहा आणि पूर्ण माहिती समजून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, माहिती पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर क्रिश टॉक या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून नोकरीविषयी किंवा अनेक अपडेटविषयी सर्व माहिती तुम्हाला लवकरात लवकर माझ्या चॅनलवरून मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल की मुंबई महापालिकेत पुन्हा नोकर भरती होणार का, असं लोकमत पेपरवर आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तर त्यात असं स्पष्ट म्हणलं आहे की मुंबई महापालिकेत बऱ्याच कालावधीनंतर 1846 म्हणजेच ते कार्यकारी सहाय्यक, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ माझा तुम्ही पाहू शकता, त्यातच जवळजवळ 1800 ते 1900 जागा आलेल्या आहेत कार्यकारी सहाय्यकाच्या 1846 च्या. तर त्या परीक्षेविषयी पण मी सर्व माहिती, फॉर्म कसा भरायचा, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, कोण कोण फॉर्म भरू शकतो, फी किती असेल, टायपिंग काय असेल त्या परीक्षेची आणि पेपर कुठं होणार आहेत, याविषयी सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये मी सांगितली आहे. त्याविषयी तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल 1846 च्या जागेचा, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. आता राहिला आता पाणी पुरवठा आणि घनकचरा विभागाच्या जागा आहेत, तर त्या आपण पाहूया की काही कालावधीपूर्वी 800 कर्मचारी भरती करण्यात आली होती, म्हण त्यानंतरची ही आता मोठी भरती आहे. त्यानंतर नजीकच्या काळात पालिकेत नव्या भरतीची शक्यता नसल्याचे कळते, लक्षात घ्या. त्यानंतर कुठली ऍड आलेली नाही आणि किमान लिपिक पदाच्या उर्वरित रिक्त पदांसाठी तरी भरती दृष्टिक्षेपात नाही. घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा विभाग, अभियांत्रिकी आदी विभागाने रिक्त पदे भरण्याची मोहीम सुरू केली तरच नव्या भरतीची अपेक्षा आहे. पालिकेत सध्या 900 इंजिनियर्सची कमतरता आहे. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जे सिव्हिल इंजिनियर्स आहेत, जे इलेक्ट्रिकल इंजिनियर्स आहेत, त्यांच्यासाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे. तर त्यांच्यासाठी तुम्हाला सांगू इच्छितो की महानगरपालिकेत जवळजवळ 900 इंजिनियर्सच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा लवकरात लवकर महानगरपालिका भरणारच आहे, त्यांच्यासाठी पण एक उत्तम संधी आहे नोकरी मिळवण्यासाठी महानगरपालिकेत मुंबईच्या. तर पुढे पाहूया की 2 वर्षापूर्वी इंजिनियर्स डेच्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत तत्कालीन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि पालिकेतील इंजिनियर्स संघटनेची बैठक झाली होती. या बैठकीत रिक्त जागा भरण्याचे आश्वासन चहल यांनी दिले गेली होती, मात्र जागा भरल्या गेल्या नाहीत असे इंजिनियर संघटनेचे अध्यक्ष जय राजाध्यक्षांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर जवळजवळ रिक्त पदे किती तुम्ही सांगू येतो का, स्क्रीनवर पाहू शकता, 4155 सफाई कामगार रिक्त पदे आहेत. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, आणि 800 कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती म्हणत आहेत आधी, काही कालावधी पूर्वी म्हणलेलं आहे, असं न्यूज मध्ये ऍड मध्ये तसं सांगितलेलं आहे. आणि 1,45,111 कर्मचारी चालवतात कारभार मुंबई महानगरपालिकेत पाणी पुरवठा व घनकचरा विभागात जे काम करतात ते. मुंबई महापालिकेत 129 खाती असून त्यातली काही खाती आवश्यक सेवेत मोडतात. 1,45,111 कर्मचारी पालिकेचा कारभार चालवतात. वाढत्या लोकसंख्येमुळे नागरी व सेवा पुरवण्यासाठी वेगवेगळी अतिरिक्त खाती विभाग पालिकेने सुरू केली आहेत, मात्र त्यासाठी मनुष्यबळाची भरती मात्र केलेली नाही. तर सॉरी टू से, तुम्हाला सांगण्यात माझी जरा चूक झाली, टोटल महानगरपालिकेचा कारभार जो आहे तो जवळजवळ 1.5 लाख लोक चालवतात, म्हणजे 1.5 लाख कर्मचारी हे चालवतात. आणि पालिकेत जवळजवळ 52,000 पदे रिक्त आहेत, त्या सर्व सेवेमध्ये 86,464 एकूण पदे आहेत, त्यात रिक्त पदे आहेत 38,107, पदोन्नतीमध्ये आहेत एकूण पदे 22,000, त्यात 9,000 हे रिक्त पदे आहेत पदोन्नती, म्हणजे पदोन्नतीमध्ये हे आपल्याला मिळत नाहीत. स्पर्धा परीक्षेसाठी फक्त एकाकी पदे 572, अतिविशेष पदे 92, सफाई कामगार 4,000, ही जे की ही न्यूज आलेली आहे 4,000 सफाई कामगार भरतीची. आणि अशी एकूण आहे टोटल कर्मचारी लागायचे आहेत ते 1,45,111 आणि रिक्त पदे आहेत 52,221. तर लक्षात घ्या, त्यात सरळ सेवा भरतीमध्ये 38,107 पदे आहेत, त्यात सफाई कामगार पाणी पुरवठा विभागाचे 4,155
आणि जसं की तुम्हाला सांगू शकतो की तुम्ही लिस्ट मध्ये पाहिलं असाल इथे ऍड मध्ये की पालिकेत 900 इंजिनियर्सचे जे जागा आहेत महानगरपालिकेत त्याही रिक्त आहे. तर ही अशी अपडेट होती विद्यार्थी मित्रांनो, अजून मुंबई महानगरपालिकेविषयी अजून कुठली ऍड न्यूज किंवा भरतीविषयी नवीन जर जाहिरात आली मुंबई महानगरपालिकेची इंजिनियर्सची किंवा पाणी पुरवठा विभागाची किंवा आपल्या जे कार्यकारी सहाय्यकची सध्याचे जे 919 जे ऍड आलेले आहे त्याविषयी हॉल ते गेट परीक्षेविषयी सर्व माहिती जर काय आली असेल तर नियमात बदल झाला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर कळवेल. तर दिलेली माहिती समजली असेल तेवढं लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.